धमकी देणं किंवा राऊत बांधवांना धमकी देणं हे अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे आणि काळजीची पण आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये दाभोळकर, पानसरे, पलीकडच्या राज्यामध्ये कलबुर्गी, लंकेश ह्या सगळ्यांचे ह्या मनुवृत्तीने जे आहे खून पाडलेले आहेत, त्यांची जीव घेतलेले आहेत. दुर्दैव असं आहे की भारत सरकारसुद्धा आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा याच्या मुळाशी जात नाही आहे. आणि हे कोण आहे ज्यांनी ह्या सगळ्यांचे आता नावं घेतली, ह्या सगळ्यांचे खून केलेले आहेत हे जर शोधून काढलं मुळाशी तर हे सगळं संपेल. परंतु ते न केल्यामुळे ह्या मनुवादाची ही पिलावळ जी आहे ही सगळ्यांना धमक्या देते आहे. आणि ह्या धमक्या त्या खऱ्या पण त्यांनी करून दाखवलेल्या आहेत म्हणून ते काळजी वाटण्यासारखे. अर्थात ह्या धमकेला ना पवारसाहेब भीक घालणार आहेत ना राऊत बंधू भीक घालणार आहेत. पवारसाहेब तर जे आहेत हे सत्यशोधक समाजाच्या ज्या मुशीतूनच ते मोठे झालेले आहेत. त्यांचा विचार जो आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचा त्याच्या त्यामुळे जे आहे सर्वसमावेशक अशा विचाराची मांडणी जे जे करतात त्यांच्या बाबतीमध्ये ही जी मंडळी जी आहे मग याच्यामध्ये सनातनवादी आहे की आणखीन कोणी आहेत, परंतु आहे ही म्हणून की पिलावळ जी आहे ती आहे. आणि म्हणून भारत सरकारनं सुद्धा याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं ठीक आहे आता फडणवीस यांनी जे सांगितलं की हे खपवून घेणार नाही, पण त्याच्यासाठी जे आहे किती माणूस किती काळजी घेऊ शकतो. घरात तर बसून तर राहू शकत नाही, कोंडून घरामध्ये बसलं. आणि म्हणून ही जी सगळी मंडळी जी आहेत हे खोदून काढलं पाहिजे, याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि जे कोणी असतील याच्या मुळाशी त्यांचा जो ब्रेन जो असेल त्यांचा तो जो आहे तो पकडला गेला पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, तरच हे सगळं थांबेल. नाहीतर जे आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टीला या महाराष्ट्रात आणि देशातली जनता सुद्धा जी आहे लोकशाहीवर प्रेम करणारी आहे ती कदापि अशा गोष्टी सहन करणार नाही. दाभोळकर, पानसरे आणि यांचे जे खून केलेले आहेत ना त्यांच्याकडे त्या मुळाशी जाण्याची गरज आहे. मग ते कोण आहेत, काय आहेत, कुठल्या पक्षाशी संदर्भात संबंधित आहेत की कुठल्या संघटनेशी संबंधित आहे याचा जो खुलासा याचा जो आहे छडा लावण्याचं काम हे भारत सरकार आणि राज्य सरकारचं आहे. असं आहे गिरीश महाजन म्हणा की तुम्ही ट्रॅक सोडून बोलू नका. आज जे धमक्या दिल्या जात आहेत आणि या अशा धमक्यांनी जे आहेत या महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले अनेक विचारवंतांचे जे आहेत जीव घेतलेले आहेत त्यांच्या संदर्भात बोला. बाकी तर मी पण होम मिनिस्टर होतो आणि त्यावेळेला जे आहे या मुंबईचं जे आहे गँगवॉर हे कसं थांबवलं गेलं हे त्यावेळचे जे आहेत एम एन सिंग वगैरे जे आहेत कमिशनर त्यांना विचारा. आणि कशा तिने सगळे मग ते दाऊदचे असतील किंवा आणखी कोणाचे असतील कोण हे गँगवारवाले त्यांच्या कशा तिने कठोर कारवाई केली गेली. किंबहुना जे व्यापारी इथले मोठे करोडपती ज्यांचा दाऊदशी संबंध होता त्यांना सुद्धा जे आहे जेलमध्ये टाकायचं काम त्यावेळेला झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाला उकरून काढतायत. तुमचं राज्य आहे आणि तुमची ती जबाबदारी आहे की ज्या वेळेला कोणाला धमकी येते आहे त्यावेळेला त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. अशा रीतीने जर तुम्ही भाष्य करायला जर लागला तर ते धमकी देणाऱ्यांची हिंमत वाढेल. तर असं करू नका. तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.